हॅलो नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण पैठणी साडी नेसणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने साडी न फुकता कशी नेसावी पोपटी व गुलाबी कलरची साडी आपण घेतलेली आहे साडी नेसण्याआधी जो आपण पॅटिकोट घेतलेला आहे तो उजव्या हाताच्या साईडनं बांधून घ्यायचा आहे पॅटिकोट बांधून घेतल्यानंतर जो आपला पॅटिकोटचा शिल्लक कपडा आहे तो मागच्या साईडला सरकून घ्यायचा आहे समोरच्या साईडनं आपण प्लेन करून घेतलेला आहे म्हणजे आपली समोरच्या साईडनं साडी फुगणार नाही आता सर्वात आधी आपण साडीचा पदर घेतलेला आहे पूर्ण साडी डाव्या हाताच्या साईडनं ठेवलेली आहे आणि जिथे आपण उजव्या हाताच्या साईडनं पॅटिकोट बांधलेला आहे तिथपासून साडी खोचायला सुरुवात केलेली आहे तर पूर्ण राऊंडमध्ये आपण साडी खोचून घेतलेली आहे उंचीप्रमाणे जेवढी आपली उंची असेल त्याप्रमाणे आपण साडी खोचून घेतलेली आहे आता असा कमरेचा काठ पकडून आपण पदराकडे जाणार आहोत म्हणजे आपल्या साडीला पीळ पडणार नाही आता हा आपला कमरेकडील काठ आहे तर हा आपला पायाकडील काठ आहे पायाकडच्या काठावरती आपण पदर बनवण्यासाठी पदराच्या प्लेटची रुंदी घेणार आहोत पायाकडच्या काठावरती आपण इथे पदराच्या प्लेटची रुंदी घेतलेली आहे आणि त्या काठापेक्षा छोट्या प्लेट्स घेणार आहोत पदराच्या आता पूर्ण साडी पर्यंत आपण इथे पिन लावून ठेवणार आहोत पदराला त्यानंतर सगळ्या प्लेट्स आपण सारख्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित वरचीच जी आपली पहिली प्लेट आहे त्यापेक्षा आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन पदर तयार केलेला आहे शक्य असल्यास तुम्ही पदर प्रेस करूनही घेऊ शकता आता आपण पदर तयार केलेला आहे व इथे पिन लावून घेतलेली ला आहे आता आपण डाव्या हाताच्या साईडनं पदर फिरवून डाव्या खांद्यावरती पदर ठेवलेला आहे पाहू शकता आता मॅचिंग ब्लाउज घालून आपण पदर पिन करून घेणार आहोत मागच्या साईडनं प खांद्यावरती आपण पिन लावून घेणार आहोत इथे पदराची उंची खांद्यापासून आपल्या गुडघ्याच्या खालीपर्यंत घेतलेली आहे आता समोरच्या साईडनं आपण प्लेट्स व्यवस्थित करून हा जो काठ आहे वरच्या साईडचा तो असा समोरच्या साईडला हा काट टाईट करून घ्यायचा आहे इथे आपण साडी टाईट केल्यानंतर दोन ते ती तीन प्लेट्स पडतात छोट्या छोट्या अगदी छोट्या चुन्या तर मी इथे दोन छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन पिन लावलेली आहे पाहू शकता त्यानंतर दोन प्लेट्स ओढून आपण इथे पिन लावून घेतल्यानंतर तीन ते ती चार आपल्या छोट्या छोट्या चुन्या पडतात अगदी छोट्या चुन्या घेतलेल्या आहेत आणि साडी टाईट करून घेतलेली आहे व पिन लावलेली आहे त्यानंतर जी आपली शिल्लक साडी आहे ती आपण उजव्या हाताच्या साईडनं निऱ्या घ्यायला सुरुवात करणार आहोत तर पहिली निरी घेताना पहिली निरी घेताना पूर्ण निरी आपली पायापर्यंत सरळ येईल तिथपासून आपण पहिली निरी घ्यायला सुरुवात करणार आहोत पहिली निरी घेतल्यानंतर ती निरी निर्या पायापर्यंत सरळ असावी म्हणजे ज्या आपल्या समोरच्या पैठणी साडी किंवा काटपदर साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या जास्त फुगत नाहीत त्यानंतर अंगठा व त्या शेजारच्या बोटाने आपण सगळ्या निऱ्या सारख्या करून घेतलेल्या आहेत आता इथे आपण दाखवल्याप्रमाणे अशा निऱ्या प्रेस करून घ्यायच्या आहेत हाताने अशा झटकवल्या की त्या अगदी सरळ आणि जशा आहेत तशाच राहतात हॉलच्या साईडनं आपण निऱ्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या जास्त फुगणार नाहीत आता आपल्या निऱ्या अगदी सरळ आलेल्या आहेत त्यानंतर वरच्या साईडनं जी आपली पहिली निरी आहे तिथे हा कपडा शिल्लक आहे तो आपण पहिली निरी खोल खोलून हा कमरेच्या साईडचा कपडा आतल्या साईडनं घेणार आहोत म्हणजे आपला जो उजव्या हाताच्या साईडनं साडीचा भाग आहे तो अगदी प्लेन आणि चोपून राहतो दाखवल्याप्रमाणे असा आपण शिल्लक कपडा आतल्या साईडला ओढून घेतलेला आहे पहिल्या निरीमध्ये त्यानंतर निरी आपण सरळ करून घेतलेली आहे आता हा उजव्या हाताच्या साईडचा आपला साडी निऱ्याचा भाग अगदी प्लेन आलेला आहे आणि खूप चोपून आलेला आहे आता आपण निऱ्या खोसून घेणार आहोत तुम्ही जर अगदी नवीन असाल तर इथे पिन लावून खोचून घेऊ शकता आणि नेहमी साडी नेसत असाल तर न पिन लावता तुम्ही निऱ्या खोचून घेऊ शकता अशा त्यानंतर समोरच्या साईडला आपण इथे पिन लावून घेणार आहोत पूर्ण निऱ्या अगदी सारख्या घेऊन इथे समोर पिन लावून घेतलेली आहे अगदी झटपट आणि खूप कमी वेळेत अतिशय सोप्या पद्धतीने जास्त पिना न वापरता आपण ही पैठणी साडी अशा पद्धतीने नेसू शकता ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायचं कर आहे आणि तुम्हाला जर शाही मस्तानी साडी नेसण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती आय बटनवरती जाऊन पाहू शकता तसंच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद